केरळ दौऱ्यात वाराणसी येथील ज्ञानव्यापी मंदिरा इतकीच या ठिकाणी मशिदीची निर्मिती होती असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी करून आगीत तेल ओतले आहे. ज्ञानवापी प्रकरणासंबंधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा वाद आणखी वाढलाय. मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू बाजूने केला जात आहे, तर मुस्लिम बाजूने ते शिवलिंग नसून कारंजे असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्त्वाचं विधान केलं आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा चर्चेत आहे. वाराणसीमधील न्यायालयाकडून पुढील सुनावणी 26 मे रोजी होणार असल्याचं मंगळवारी स्पष्ट झालं. याच दिवशी केरळमधील एका जाहीर सभेत बोलताना शरद पवारांनी या मशिदीसंदर्भात वक्तव्य केलं आहे. वाराणसीमधील मंदिर जेवढं जुनं आहे त्याप्रमाणे ज्ञानवापी मशीदसुद्धा फार जुनी आहे असं शरद पवार म्हणाले आहेत. मागील 300-400 वर्षामध्ये कोणीही मशिदीचा विषय काढला नाही असंही पवार म्हणालेत. पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधताना अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधील या प्रकरणावरून वातावरण खराब करण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे असा टोला लगावलाय. मोदी सरकार आणि भाजपा आज देश चालवत आहे. त्यांचा अजेंडाच हा आहे की एक विषय संपल्यावर दुसरा विषय समोर येतोय. काहीही करून देशात कायम हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चनामधील बंधुभाव संपवावा आणि आपल्याला सांप्रदायिक अजेंडा चालवता यावा असा त्यांचा हेतू आहे अशी टीका पवारांनी केली आहे.